Hey, hello students. In this video, we are going to study about the carbon cycle. Carbon cycle is a very short point in your topic, that is the energy flow in the ecosystem. सध्या आपण एक महत्त्वाचा मुद्दा बघतोय ज्याचं नाव आहे कार्बन सायकल. कार्बन सायकल हा एक छोटासा मुद्दा असला तरी सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कार्बन सायकल कशी परफॉर्म होते हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला डेफिनेशन काय आहे कार्बन सायकलची ती पहिल्यांदा बघायची आहे. याच्यावर क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज कार्बन सायकल. सो सगळ्यांना माहीत असलं पाहिजे कार्बन सायकलची डेफिनेशन काय आहे. तर बघा, द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ द कार्बन फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड अ कार्बन सायकल. सिंपल डेफिनेशन आहे बघा, सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग ऑफ कार्बन म्हणजे कार्बनचं सर्क्युलेशन होत आहे आणि त्याचबरोबर रिसायकलिंग होत आहे, पुनरुत्पादन होत आहे फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कुठून कुठे? तर ॲटमॉस्फिअरकडून लिव्हिंग ऑर्गॅनिझमपर्यंत अँड आफ्टर देअर डेथ. आणि ज्या वेळेला त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ होईल त्यावेळेला तो कार्बन आहे बॅक टू द ॲटमॉस्फिअर, तो पुन्हा वातावरणामध्ये किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये जाणार आहे. यालाच आपण कार्बन सायकल असं म्हणणार आहे. सिंपल डेफिनेशन आहे, ही सगळ्यांच्या लक्षात राहिली पाहिजे, याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. आता कार्बन सायकल जी आहे ही परफॉर्म कशी होते किंवा कार्बन सायकल नक्की आहे काय हे याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. सो स्टेप वाईज मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा, प्लांट कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड इंटू कार्बोहायड्रेट बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. सगळ्यांना माहीत आहे फोटोसिंथेसिस ही प्रोसेस फक्त प्लांटमध्ये होते, आपल्यामध्ये तर काही प्रोसेस होत नाही. फोटोसिंथेसिस या प्रक्रियेमध्ये वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, फूड फॉर्मेशन होत असतं. ठीक आहे, मग काय केलं जातं, प्लांट काय करतात? तर कार्बन डायऑक्साईड जो आहे, आपण पुढे जाऊन रिॲक्शन पाहणार आहोत, इथे सिंपल आपल्याला सांगितलेलं आहे की कार्बन डायऑक्साईड जो आहे हा कार्बोहायड्रेटमध्ये काय कार्बन डायऑक्साईडचं कार्बोहायड्रेटमध्ये कन्वर्जन होतं, म्हणजे CO2चं रूपांतर कार्बोहायड्रेटमध्ये C6H12O6 ग्लुकोजमध्ये होतं, हे आपण रिॲक्शनमध्ये पाहणार आहोत. दे प्रोड्यूस कार्बन कंपाऊंड लाईक प्रोटीन अँड फॅट्स. ते काय प्रोड्यूस करतात? तर कार्बन कंपाऊंड प्रोड्यूस करतात, पण कुठले? तर प्रोटीन्स अँड फॅट्स प्रोड्यूस करतात. हर्बिओर्स फीड अपॉन प्लांट. आणि काय होतं, हर्बिओर्स म्हणजे जे शाकाहारी प्राणी असतात, हर्बिओर्सना शाकाहारी प्राणी म्हटलं जातं, हे काय करतात, या वनस्पतींना खातात, म्हणजे या वनस्पतींवर जगत असतात. कार्निओर्स फीड अपॉन द इथं थोडीशी मिस्टेक आहे बघा, कार्निओर्स फीड अपॉन हर्बिओर्स असं हवं होतं, थोडंसं तिथं नीट करून घ्या. कार्निओर्स काय करत असतात की या हर्बिओर्सना खात असतात, म्हणजे मांसाहारी प्राणी जे असतात हे शाकाहारी प्राण्यांना खात असतात. इन दिस वे बायोटिक कार्बन ट्रान्सपोर्टेड फ्रॉम प्लांट टू हर्बिओर्स, हर्बिओर्स टू कार्निओर्स अँड कार्निओर्स टू अपेक्स कन्झ्युमर. आता अपेक्स कन्झ्युमर म्हणजे कोण असणार आहेत? तर टायगर, लायन हे अपेक्स कन्झ्युमर असणार आहेत. बघा, म्हणजे काय केलं, शाकाहारी प्राण्यांनी वनस्पतींना अन्न म्हणून खाल्लेलं आहे, त्यानंतर मांसाहारी प्राण्यांनी शाकाहारी प्राण्यांना अन्न म्हणून खाल्लेलं आहे, आणि कार्निओर्स जे असणार आहे, सर्वोच्च भक्ष जे असणार आहेत, म्हणजे अपेक्स कन्झ्युमर ज्यांना सर्वोच्च भक्ष असं म्हटलं जातं, त्याच्यामध्ये लायन अँड टायगर असणार आहेत, यांना कोणी खाल्लेला यांनी कोणाला खाल्लेलं आहे? तर कार्निओर्सना, म्हणजे मांसाहारी प्राणी जे असणार आहेत त्यांना खाल्लेलं आहे. त्याचबरोबर बघा, आफ्टर डेथ ऑल टाईप ऑफ कन्झ्युमर आर डिकम्पोज्ड बाय डिकम्पोजर लाईक बॅक्टेरिया अँड फंगाय. बघा, ज्या वेळेला काय होणार आहे, डेथ होणार आहे, हे सगळे कन्झ्युमर आहेत, यांची ज्या वेळेला डेथ होईल त्यावेळी त्यांचं डिकम्पोजिशन कसं होणार आहे, तर त्यासाठी काही डिकम्पोजर्स असणार आहेत, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया अँड फंगाय असणार आहे, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. कार्बन डायऑक्साईड रिलीज अगेन इन टू ॲटमॉस्फिअर अँड इट यूज अगेन बाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघा, यांची डेथ झाल्यानंतर डिकम्पोजर जे असणार आहेत, बॅक्टेरिया अँड फंगाय, हे त्यांचं डिकम्पोजिशन करणार आहेत. कार्बन डायऑक्साईड त्यांच्या शरीरातला पुन्हा रिलीज होणार आहे ॲटमॉस्फिअरमध्ये, वातावरणामध्ये पुन्हा तो बाहेर सोडला जाणार आहे. अँड इट यूज अगेन बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे, इन दिस वे कार्बन डायऑक्साईड कंटिन्युअसली पास्ड ऑन फ्रॉम वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अनादर ऑर्गॅनिझम. आपण पाहिलं की प्लांटकडून हर्बिओर्सकडे, हर्बिओर्सकडून कार्निओर्सकडे, कार्निओर्सकडून अपेक्स कन्झ्युमर असणार आहेत त्यांच्याकडे, त्यांची डेथ झाल्यानंतर डिकम्पोजर जे असणार आहेत त्यांचं डिकम्पोजिशन करणार, तो पुन्हा ॲटमॉस्फिअरकडे जाणार आहे,
आणि काय होणार, कार्बन डायऑक्साईड अशा प्रकारे कंटिन्युअसली पास होणार आहे एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडून दुसऱ्या ऑर्गॅनिझमकडे, म्हणजे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे. आफ्टर डेथ ऑफ ऑर्गॅनिझम कार्बन रिलीज्ड इन टू ॲटमॉस्फिअर अँड इट अगेन टेकन अप बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि वरचा मुद्दा आहे सिमिलर आहे बघा, ही सायकल कंटिन्यू चालत राहणार, म्हणजे प्लांटकडून तो कोणाकडे जाणार, हर्बीओरकडे, हर्बीओरकडून कार्निओरकडे, कार्निओरकडून अपेक्स कन्झ्युमरकडे, अपेक्स कन्झ्युमरची ज्या वेळेला किंवा या सगळ्या ॲनिमलमधल्या ज्या वेळेला यांची डेथ होणार आहे त्यावेळेला डिकम्पोजर बॅक्टेरिया अँड फंगाय असणार आहे, ते त्यांचं डिकम्पोजिशन करणार आहेत. त्यानंतर तो पुन्हा ॲटमॉस्फिअरकडे येणार आहे, पुन्हा ॲटमॉस्फिअरकडून तो प्लांटमध्ये जाणार आहे, प्लांटमध्ये पुन्हा फोटोसिंथेसिस होणार आहे. ही प्रक्रिया सतत कंटिन्युअसली चालू राहणार आहे. ही आहे कार्बन सायकल. मी इन शॉर्टमध्ये तुम्हाला जेवढ्या साध्या सोप्या सिम्पल भाषेमध्ये सांगता येईल तेवढी सांगितलेली आहे. आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रोसेस आढळतात हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा, इथे कार्बन डायऑक्साईड 6CO2 म्हणजे 6 कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्यूल आहेत, 6H2O 6 वॉटरचे मॉलिक्यूल आहेत, दोघांची एकमेकांशी अभिक्रिया घडलेली आहे. आणि इथे आपल्याला C6H12O6 म्हणजे ग्लुकोजचा मॉलिक्यूल मिळालेला आहे, 6H2O अँड 6O2. इथे ऑक्सिजन रिलीज झालेला आहे, इथे हा ॲरो दाखवलेला आहे, बाण दाखवलेला आहे बघा, म्हणजे ऑक्सिजन रिलीज झालेला आहे बाहेर. प्लांटकडून हा ऑक्सिजन बाहेर पडतो त्यावेळी आपण तो रेस्पिरेशन प्रोसेसद्वारे आपल्या शरीरामध्ये घेत असतो. इथे बघा, C6H12O6 प्लस 6O2, इथे 6CO2 मिळालेला आहे जो बाहेर पडलेला आहे. रेस्पिरेशन प्रोसेसद्वारे आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो आणि त्याचबरोबर आपल्या बॉडीला एनर्जी मिळते आणि 6H2O मिळत आहे. ह्या सिम्पल प्रोसेसेस इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे, एक तर डेफिनेशन कार्बन सायकलची, कोणत्या कोणत्या स्टेप आढळत आहेत आणि त्याचबरोबर कोणत्या कोणत्या प्रोसेसेस आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा, आज आपण कार्बन सायकल हा मुद्दा पाहिलेला आहे. याच्यामध्ये जर कोणाला काही शंका असेल तर नक्की विचारा, काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. अजून कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ जे आहेत ते त्याचे तुम्हाला अपडेट मिळतील. थँक्यू सो मच.